नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जाधव ऑनलाइन एज्युकेशन मध्ये आपलं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, जाधव ऑनलाइन एज्युकेशन यूट्यूब टीम आणि श्री परशुरामकर सर सरस्वती माध्यमिक विद्यालय जांभोरा तालुका मोहाडी जिल्हा भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आपल्यासाठी आज घेऊन येत आहोत इयत्ता 8वी इंग्रजी या विषयाची ऍक्टिव्हिटी शीट म्हणजेच प्रश्नपत्रिका. या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि याची मॉडेल आन्सर शीट ही दोन्ही आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप उदाहरणासहित समजून सांगितलं जाईल आणि त्याच्यानंतर शेवटी ही प्रश्नपत्रिका संपल्याबरोबर याची उत्तरं कशी आहेत याची सुद्धा माहिती दिली जाईल. म्हणून ही उत्तरपत्रिका तुम्ही शेवटपर्यंत पाहावी अशी आमची नम्र विनंती आहे. चला तर मग पाहूया. वेलकम अगेन विद्यार्थी मित्रांनो. आपल्या प्रश्नपत्रिकेत सेक्शन 1 लँग्वेज स्टडीचा असतो व याच्यामध्ये प्रश्न पहिला ए असतो, कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज 8 गुणांसाठी. याच्यामध्ये पहिली ऍक्टिव्हिटी असते कम्प्लीट द वर्ड्स बाय युजिंग द करेक्ट लेटर्स. दोन शब्द दिले जातात, या दोन पैकी एक शब्द व्यवस्थित ज्या ठिकाणी अक्षर भरलेला नसेल, जे रिकामी जागा सोडलेली असेल त्या रिकाम्या जागेमध्ये व्यवस्थित अल्फाबेट म्हणजेच अक्षर लिहायचं आणि तो शब्द उत्तरपत्रिकेत लिहून काढायचा. याच्यानंतर दुसरी ऍक्टिव्हिटी असते कॉपी द सेंटेन्स करेक्टली. त्या ठिकाणी वाक्य दिलेलं असतं, ते वाक्य तुम्हाला तुमच्या उत्तरपत्रिकेत जशास तसं लिहून काढायचं असतं. त्याच्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी असते पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. या ठिकाणी दिलेले चार शब्द आपल्याला अल्फाबेटिकल म्हणजेच ABCDच्या क्रमाने लिहावे लागतात. पुढची ऍक्टिव्हिटी असते चौथी पंक्चुएट द फॉलोइंग. या भागामध्ये एक वाक्य दिलं जातं व त्या वाक्यामध्ये विरामचिन्हे वापरलेली नसतात, तर आपल्याला ती विरामचिन्हे वापरून वाक्य परत लिहावं लागतं. त्याच्यानंतर सहावी ऍक्टिव्हिटी असते मेक टू सिमिलर स्मॉलर वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स. या ठिकाणी दिलेल्या शब्दापासून कमीत कमी दोन छोटे शब्द तयार करावे लागतात. त्याच्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी आहे राईट रिलेटेड ऍडजेक्टिव्ह टू द गिव्हन नाउन. या दिलेल्या नामाशी संबंधित असलेले दोन विशेषण या वेब चार्ट मध्ये लिहून काढायची. त्याच्यानंतर आठवी ऍक्टिव्हिटी असते कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन. या ठिकाणी शब्द दिलेला आहे, या शब्दाला अनुसरून शेवटचं अक्षर घेऊन याच्यापासून नाउन असणारे दोन शब्द लिहून काढायचे. याच्यानंतर प्रश्न पहिला बी असतो डुअर डायरेक्टेड 2 गुणांसाठी. याच्यामध्ये पहिली ऍक्टिव्हिटी आहे एक मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज टू गेट राउंड, आणि दुसरी ऍक्टिव्हिटी आहे ऍड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. या शब्दांना सफिक्स किंवा प्रिफिक्स ऍड करायचा आणि ते नवीन शब्द लिहून काढायचे. याच्यानंतर पुढचा सेक्शन असतो दुसरा टेक्स्चुअल पॅसेजचा. या भागामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकातील एक 10 ते 15 ओळीचा पॅसेज दिला जातो व त्याच्यावर आधारित 5 ऍक्टिव्हिटी दिल्या जातात. पहिली ऍक्टिव्हिटी या ठिकाणी आहे A1 स्टेट द वेदर सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. विद्यार्थी मित्रांनो, ही या ठिकाणी 4 वाक्य दिलेली आहेत, याची उत्तरं या प्रश्नपत्रिकेत शेवटी दिलेली आहेत, म्हणून तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. दुसरी ऍक्टिव्हिटी आहे A2 कम्प्लीट अ टेबल. या ठिकाणी दिलेला टेबल पूर्ण करून दाखवायचा आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो A3 ऍक्टिव्हिटी आहे विरोधार्थी शब्दाची. A कॉलम मध्ये 4 शब्द दिलेले आहेत आणि B कॉलम मध्ये त्याच्या विरुद्धार्थ असणारे 4 शब्द दिलेले आहेत. त्याच्यानंतर A4 ऍक्टिव्हिटी आहे डुअर डायरेक्टेडची. या भागामध्ये 2 व्याकरणाचे वाक्य दिलेले आहेत, याची उत्तरं या दिलेल्या सूचनांनुसार लिहून काढावी लागतात. त्याच्यानंतर A5 ऍक्टिव्हिटी आहे राईट एनी 4 नेम्स ऑफ इंडियन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, म्हणजे हा पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न आहे. याची उत्तर आपल्याला 3 ते 4 वाक्यामध्ये आपल्या भाषेमध्ये म्हणजेच आपल्या शब्दांमध्ये लिहावी लागतात इंग्रजीमध्ये. त्याच्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी असते सेक्शन 3 मध्ये पोएट्रीची. याच्यामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकातील 3 ते 4 कडव्याची कविता दिली जाते व त्याच्यावर आधारित 3 ऍक्टिव्हिटी असतात. या भागामध्ये पहिली ऍक्टिव्हिटी आहे कम्प्लीट अ स्टेटमेंट फ्रॉम द पोएम. ही वाक्य आपल्याला या कवितेच्या आधारे पूर्ण करायची आहे. याच्यानंतर A2 ऍक्टिव्हिटी आहे कम्प्लीट द वेब. हे वेब आपल्याला कवितेच्या आधारे पूर्ण करायचं आहे. आणि A3 ऍक्टिव्हिटी आहे राईट 2 पेयर्स ऑफ राइमिंग वर्ड फ्रॉम द पोएम. विद्यार्थी मित्रांनो, यमक जोडणाऱ्या शब्दांच्या जोड्या या कवितेतून आपल्याला लिहायच्या आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न तिसरा बी असतो राईट द अप्रिशिएशन ऑफ द पोयम. या भागामध्ये एक दिलेली कविता असते, आपल्या पाठ्यपुस्तकातील ती कविता असते व त्या कवितेचं रसग्रहण म्हणजेच अप्रिशिएशन या पाच मुद्द्यांच्या आधारे करायचं असतं. त्याचं उत्तर शेवटी दिलेलं आहे. याच्यानंतर सेक्शन चार आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा पॅसेज येतो 10 ते 15 ओळीचा व त्याच्यावर आधारित 5 ऍक्टिव्हिटी असतात. पहिली ऍक्टिव्हिटी आहे फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. ए टू ऍक्टिव्हिटी आहे रिअरेंज द सिक्वेन्स ऑफ द सेंटेन्स इन द पॅसेज, विस्कळीत क्रमाने दिलेली वाक्य या पॅसेजच्या आधारे सुव्यवस्थित क्रमाने लिहून काढायची. तिसरी ऍक्टिव्हिटी आहे ए थ्री ऍक्टिव्हिटी फाइंड आउट द डिस्क्रायबिंग वर्ड फ्रॉम द पॅसेज फॉर द गिव्हन नाउन्स, म्हणजे या दिलेल्या शब्दांसाठी डिस्क्रायबिंग वर्ड्स लिहून काढायचे आहेत. त्याच्यानंतर ए फोर ऍक्टिव्हिटी आहे व्याकरणावर आधारित, या दोन्हीची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहून दाखवायची आहेत. त्याच्यानंतर ए फाईव्ह ऍक्टिव्हिटी असते पर्सनल रिस्पॉन्सची, याचं उत्तर आपल्याला आपल्या शब्दांमध्ये लिहावं लागतं. पुढचा भाग आहे सेक्शन पाच रायटिंग स्किल. त्याच्यामध्ये प्रश्न पाचवा ए आहे लेटर रायटिंग 4 गुणांसाठी. विद्यार्थी मित्रांनो या भागामध्ये फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर दोन्ही पत्र दिली जातात, दोन्ही पैकी आपल्याला फक्त एक पत्र लिहावं लागतं. याच्यानंतर प्रश्न पाचव्या मध्ये बी असतो डायलॉग रायटिंगचा. हे बघा या ठिकाणी 2 डायलॉग दिलेले आहेत, हे दोन्ही डायलॉग आपल्याला व्यवस्थित लिहून काढायचे. या ठिकाणी डायलॉग विस्कळीत क्रमाने दिलेला आहे ते सुव्यवस्थित लिहायचा आणि या ठिकाणी अपूर्ण डायलॉग दिलेला आहे तो पूर्ण करून लिहायचा. आणि याच्यानंतर शेवटचा प्रश्न असतो सेक्शन 6 ट्रान्सलेशन. या भागामध्ये 3 मुद्द्यांवर आधारित भाषांतराचे विषय दिलेले असतात ए बी आणि सी. ए मध्ये 2 शब्द दिलेले आहेत, या 2 शब्दापैकी फक्त एका शब्दाचं भाषांतर आपल्याला आपल्या मातृभाषेत करायचं असतं. त्याच्यानंतर बी मध्ये असते 2 वाक्य दिलेले असतात, या दोन्ही पैकी एका वाक्याचं आपल्या मातृभाषेत भाषांतर आपल्याला करायचं असतं. व त्याच्यानंतर सी प्रश्न असतो ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू मराठी, खाली दिलेल्या वाक्यांचं भाषांतर आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये करावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर आपण प्रश्नपत्रिका पाहिली, आता उत्तरपत्रिका पाहणार आहोत. हे बघा A1ची उत्तर या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 प्रश्नांची उत्तर या ठिकाणी दिलेली आहेत. फक्त 7 आणि 8 ची उत्तर ही प्रत्येकाची वेगवेगळी येणार आहेत म्हणून याचं उत्तर लिहून दिलेलं नाहीये. प्रश्न पहिला बी आहे याची पण इथं उत्तरं दोन्हीची लिहून दाखवलेली आहेत. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आहे त्याची सुद्धा उत्तरं सर्वांची इथं लिहून दाखवलेली आहेत, ती तुम्ही खात्री करून घ्या. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा A1, A2 आणि A3 याचीही उत्तरं लिहून दाखवलेली आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन 3B, त्याची सुद्धा सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी लिहून दाखवलेली आहेत. त्याच्यानंतर प्रश्न चौथा आहे याची सुद्धा उत्तरं इथे लिहून दाखवलेली आहेत. फक्त पाचवा प्रश्न हा पर्सनल रिस्पॉन्स असतो आणि आपल्या मनाने उत्तर त्याचं लिहायचं असतं म्हणून याचं उत्तर दिलेलं नाही. त्याच्यानंतर प्रश्न पाचवा A1 लेटर रायटिंग आहे, याचं उत्तराचा सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, तो आपल्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिली आहे ते तुम्ही पाहू शकता. प्रश्न पाचवा बी हा डायलॉगचा होता, त्यात पहिल्या डायलॉगचं उत्तर दिलेलं आहे. बी मधील डायलॉगचं उत्तर हे प्रत्येकाचं वेगळं येणार आहे म्हणून ते देण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्याच्यानंतर प्रश्न सहावा आहे ट्रान्सलेशनचा, त्याची सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत. याची उत्तरं दिलेली आहेत, बीची दिलेली आहेत आणि सीची दिलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तयार करण्यासाठी आपल्याला श्री के आर परशुरामकर सर सरस्वती माध्यमिक विद्यालय जांभोरा तालुका मोहाडी जिल्हा भंडारा यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं, त्यांच्यामुळेच ही उत्तरपत्रिका आपल्यापर्यंत पोहोचत आहे. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल आपल्याला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ येत असतात, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळाला आणि त्या व्हिडिओचा फायदा घेता येईल, म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो तसेच आपल्या चॅनलवर स्पोकन इंग्लिशचे कोर्सही चालवले जातात जे ऑनलाईन आहेत, आपण ते व्हिडिओ पाहून त्याच्या माध्यमातून इंग्रजी शिकू शकता. तुम्हाला जर इंग्रजी चांगल्या पद्धतीने शिकायची असेल तर नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळालं पाहिजे.
म्हणून या चॅनलला सबस्क्राइब करा. सबस्क्राइब केल्यानंतर ते बेल आयकॉनचं बटन असतं, त्या बेल आयकॉनच्या बटनलाही प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन ऑन होईल आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओ आल्याबरोबर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. म्हणून या चॅनलला सबस्क्राइब करा. तसेच आणखीन बऱ्याच पद्धतीचं गायडन्स मी आपल्याला आपल्या चॅनलवर देणार आहे. म्हणून आपलं चॅनल तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळीपर्यंत पोहोचवा, त्याचा फायदा सर्वांना होऊ द्या. माझी एवढीच इच्छा आहे आपल्या महाराष्ट्रातील जे विद्यार्थी इंग्रजीमध्ये कच्चे आहेत त्यांचं इंग्रजी पक्क झालं पाहिजे, त्यांना इंग्रजीमध्ये कोणती अडचण आली नाही पाहिजे, ही माझी तळमळ आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात, तुम्हाला फायदा होणारच आहे. परंतु आपल्यासारखे इतरही मित्रमंडळी आहेत, त्यांना सुद्धा हा व्हिडिओ